हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. बऱ्याच वेळेला आपल्याला 30-30 भाजी खायचा कंटाळा येतो किंवा भाजी कोणती करायची हेच कळत नाही. ह्यासाठी मी तुम्हाला एक अशी भाजी सांगणार आहे जी लहान मुलांबरोबरच मोठी माणसेही आवडीनं खातील, आणि ती आपल्याला बनवायची आहे फक्त कांदा आणि टोमॅटोपासून. ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल याची मला गॅरंटी आहे. चला तर मग स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. इथं मी पॅनमध्ये एक 4 चमचे तेल घालून फोडणी घालून घेतली आहे. त्यामध्ये मी 4 मोठे कांदे चिरून परतून घेते आहे. ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत चांगले, आणि हे कांदे आपल्याला मीडियम फ्लेमवर वाफवायचे आहेत. खूप मोठा गॅस करायचा नाही आहे, कारण की काय होतं त्याच्यामुळे आतून कांदे कच्चे राहतात आणि वरून फक्त शिजतात. हवं तर तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता. मी आत्ता घातलेलं नाही आहे, पण तुम्ही कांद्यामध्ये शिजतानाच मीठ घातलं तर कांदे लवकर शिजतात. कांदा परतून झाला की यामध्ये 1-2 टोमॅटो चौकोनी चिरून आपल्याला घालून घ्यायचे. ते पण चांगले परतून एकजीव होऊपर्यंत आपल्याला परतायचं आहे. एक 10-12 मिनटं कांदा परतल्यानंतर आपण शिजला आहे का बघूया. कांदा थोडासा पळीने दाबून बघायचा, जर तो तुटला नाही म्हणजे तो शिजला आहे. आता इथे मी आल्याचा एक तुकडा चेचून घेतला आहे, गरम मसाला घेतला आहे, धने जिरे पावडर घेतली आहे आणि हळद घेतली आहे. हा सगळा मसाला मी ह्यामध्ये घालून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते. हा मसाला आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. इथं मी चवीनुसार तिखट मीठ घालून घेतलं आहे. तुम्हाला हवं तसं तिखट ही भाजी करू शकता. भाजी चांगली एकजीव झाली आहे. यामध्ये मी आता 1 वाटी साय फेटून घालते आहे, याऐवजी तुम्ही अमूलचं क्रीम पण घालू शकता. आणि अगदी 2 मिनटं आपल्याला गॅस चालू ठेवून नंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. भाजी चांगली एकजीव करून घ्या, आणि गरम गरम चपातीबरोबर पराठ्याबरोबर ही भाजी खूप सुंदर लागते. ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. माझ्या घरात आमच्या सगळ्यांची ही आवडती भाजी आहे. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.